आने वाले महाराष्ट्र विधानसभा चुनाव के मद्देनजर चंद्रपुर में कांग्रेस की ओर से विधानसभा के इच्छुक उम्मीदवारों की मुलाकात ली गई। मुलाकात के लिए बड़ी संख्या में उम्मीदवारों ने मुलाकात दी, तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। महाराष्ट्र में विधानसभा चुनाव की घोषणा कभी भी हो सकती है और ऐसे में राजनीतिक दल द्वारा योग्य उम्मीदवार की तलाश की जा रही है। इसी पार्श्वभूमि पर चंद्रपुर जिले के अंतर्गत आने वाले 6 विधानसभा के लिए पार्टी के शीर्ष पदाधिकारी एवं पार्टी की ओर से नियुक्त किए गए निरीक्षक की ओर से इच्छुक उम्मीदवारों से मुलाकात की गई और यह मुलाकात का कार्यक्रम DRC हेल्थ क्लब बाईपास रोड के पास स्थित इंटक यूनियन के कार्यालय में रखा गया। इस मौके पर सांसद प्रतिभा धानोरकर, विधायक तथा कांग्रेस कमेटी के ग्रामीण जिला अध्यक्ष सुभाष धोटे, विधायक अभिजीत वंजारी के साथ चंद्रपुर शहर जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष रामू तिवारी मौजूद थे और इन्होंने इच्छुक उम्मीदवारों से विस्तारपूर्वक बातचीत की और बड़ी संख्या में 6 विधानसभा से इच्छुक उम्मीदवारों ने यहां पर आकर अपना परिचय दिया तथा इनकी मुलाकात ली गई। वहीं इस मौके पर पार्टी की ओर से निरीक्षक के रूप में नियुक्त किए गए विधायक अभिजीत वंजारी ने भी इस मौके पर मीडिया को जानकारी दी। साथ ही यह भी बताया कि इस मौके पर कितनी बड़ी संख्या में लोगों ने उम्मीदवारी मांगी है। चंद्रपूर जिल्ह्याच्या 6 विधानसभा मतदारसंघाच्या सर्व काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार आहे, त्यांची मुलाखत आज या ठिकाणी झाली। आमच्यासोबत जिल्हाध्यक्ष आणि आमदार सुभाष धोटे साहेब होते, आपल्या खासदार प्रतिमाताई धानोरकर होत्या आणि आम्ही सर्व उमेदवारांचं म्हणणं काय आहे, त्यांचं तिथलं समीकरण कसं आहे, राजकीय परिस्थिती कशी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे, कोणाची कशी तयारी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। शेवटी पक्षश्रेष्ठी या बाबतीमध्ये निर्णय घेईल आणि आज ह्या मुलाखतीचा कार्यक्रम पूर्ण पार पडला। आता आकडा एकदम सांगता येणार नाही, पण प्रत्येक जागेवर भरपूर होते, 50-60 उमेदवार होते वेगवेगळ्या मतदारसंघातनं आणि आता काँग्रेस पक्षाचा जो वाढता आलेख आहे तो लक्षात घेता लोकांमध्ये उत्साह आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह आहे आणि लोकांची तशी मागणी आहे आणि सर्व लोकांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून आहे आणि तशा पद्धतीचा अहवाल आम्ही लवकरच पक्षश्रेष्ठींकडे देणार आहे आणि पक्षश्रेष्ठी ते या बाबतीमध्ये निर्णय घेतील। नाही, त्या वाटाघाटी आता त्या मुंबई स्तरावर आणि दिल्ली स्तरावर होणार आहे। आम्हाला ज्या पद्धतीने सर्व निरीक्षक प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्या तिथे स्थानिक उमेदवार जे आहेत, जे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांच्या मुलाखती घेण्याचा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं चंद्रपूर जिल्ह्यातल्या 6 विधानसभा क्षेत्रातल्या सर्व उमेदवारांचं आम्ही म्हणणं ऐकून घेतलं, त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि तशा पद्धतीचा आम्ही अहवाल देणार। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव गारकर की रिपोर्ट।